हॅलो गाईज, तुम्ही साप उतरायला नक्की या, तिथे खूप मजा येते. मी पॅराशूट पण बसत होती, पण काकाने नाही बसवला. आणि जे ते करायचं असेल ते ना, तिथे काल्या पण असतात, गोले पण असतात, आणि पाळणा पण असतं. तिथे खूप मजा करा आणि फुग्यांचं पण घ्या. नमस्कार मित्रांनो, मी ना मोटरसायकल चालवत होती आणि पॅराशूट पण बघत होती, पण काकाने मला पॅराशूटमध्ये बसवलं ना, आणि आम्ही पॅराशूटमध्ये ना बसलो पण नाही, आणि आम्ही पॅराशूटच बघला. आणि मी ना जीप गाडीत पण बसलेली, पण मी जीप गाडी चालवत होती. आणि मम्मा मित्रांनो, मी का जी चालवत होती ना मोटरसायकल, हा मी आता मोटरसायकल चालवत होती ना, ती मीच आहे. हो, तुझं नाव काय आहे ग? प्रणवी. हो, तुम्ही कशी धमाल केली सापुताऱ्याला, किती मस्त आहे ना सापुतारा. हो, आपण परत येऊया हा सापुताऱ्याला. यस. प्रणू दीदी घोड्यावर पण बसली, उंट पण बघितलं तिने ना. हो, उंटावर पण बसलेली. हो, आणि दुसरा ते बसायची बैल गाडी घोड्याची त्याच्यात पण बसली. हो, कसं वाटलं तुला, किती मजा वाटली? खूप. छोट्या मुलांनी यायला पाहिजे की नाही इकडे फिरायला? यस. अजून काय काय आहे मुलांना सांग, छोट्या मुलांना बोल. आपण जसं पॅराशूट मध्ये बसत ना, तर लहान मुलांनी पण नाही बसायचं असत. आणि फुगे घेतले असतील ना, तर हे बघा प्रणव दीदी धावत धावत येते. यस. हाय माझे फ्रेंड, आज आम्ही सापुताऱ्याला आहोत. आम्ही ना तुला काय दिसतं समोर, काय दिसतं दीदी? पॅराशूट दिसतो ना. वाव, पॅराशूट मग किती मस्त बघितला. बोल बोल बोल. आणि सरक भुंडी बघितली. हा,
हॅलो गाईज, तुम्ही सापुतारा ला नक्की या, तिथे खूप मजा येते।